नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। कारवारात कार्तिक मासाच्या उत्सवाक सुरुवात। कार्तिक मासा जात्रेचा उत्सव जोरदार सुरू असा। कारवार तालुक्याच्या चित्ताकुला कणसगिरीच्या श्री महादेव देवाली वार्षिक कार्तिक पुनव ब्रेस्तार 14 आणि 15 नोव्हेंबराक असून ब्रेस्तारा सकाळी अभिषेक पूजा या धार्मिक कार्यक्रमात सुरुवात जाऊन दनपार 2 वाजताना श्रीच्या पालखीची मिरवणूक वनभोजनासाठी वनात प्रस्थान जातली आणि वनात हुली देवाली पूजा झाल्यानंतर रात्री 9 वाजताना परत देवळाकडे पालखी येतली। येताना भक्ताला तोरणात आरती स्वीकारता येतली। श्रीची पूजा आणि प्रसाद वितरण झाल्यानंतर रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमात श्री महादेव नाट्यमंडळ कणसगिरी आयोजित आणि स्वरसत्तरी गोवा प्रस्तुत संतकालीन संगीत नाटक सादर करतले संत गोरा कुंभार। तसेच शुक्रारा 15 नोव्हेंबराक सांजे 5 वाजताना दहीकाल्याची सुरुवात जातली। 6 वाजताना पालखी समुद्रस्थानासाठी वचून परत ते देवळाकडे येऊन आरती प्रसाद वितरण जाऊन जात्रेची सांगता जातली। तसेच 15 आणि 16 नोव्हेंबराक अस्नोटी श्री रामनाथ देवाची कार्तिक पुनव असून शुक्रवारा 15 तारखेक सकाळी धार्मिक कार्यक्रम दनपारा रथ आणि पालखी श्रीच्या उत्सव मूर्तीसकट मिरवणुकी मार्गान भक्ताला तोरणात आरती स्वीकारतेत सावंतवाडा वनात प्रस्थान। वनभोजन झाल्यानंतर रात्री 10 वाजताना श्री कठींद्र देवाकडच्या रथ आणि पालखी श्री मलोरामनाथ देव मार्गान हनुमाशिट्टा शिवनाथ देवस्थान मारुती देवस्थान तसेच श्री हबस्थान देव मार्गान आरती स्वीकारतेर श्री रामनाथ देवस्थानाकडे येऊन श्रीच्या देवस्थानात 5 फेरे मारून पूजा प्रसाद वितरण नंतर सवंग नाचवचो कार्यक्रम जातलो आणि 16 नोव्हेंबराक दहीकाल जाऊन पालखी समुद्रस्थाना वयताना कोळगे कृष्णापूर मार्गान भक्ताले आरती स्वीकारतेत वचून समुद्र स्नान जाऊन परत देवळाकडे येऊन पूजा प्रसादान कार्तिक पुनवेच्या उत्सवाची सांगता जातली। कारवारात तुळशी लग्न उत्सव उत्साहात झालो। कारवारच्या भागाभागात तुळशी लग्नाचा उत्सव घराघरात साजरा झालो। हिंदू धर्माच्या घराघराच्या दारात तुळशीक रंगवून चारी बाजून कोबू जिन्याबडी लावून आवाळ्याचीचा घालणं साळकान सजवून केळी गोब्यान रंगीबेरंगी विद्युत रोषणाईन सजवून रात्रीन पूजा करतात आणि लग्नाचे शास्त्रकन गोविंदा गोविंदा असे म्हणत तुळशीच्या चारी बाजून फिरून चिरबुरे उडवतात सवाशिणी हूट भरतात। अशा आगळवेगळ्या धार्मिक कार्यान तेमतेम गेल्या परंपरेप्रमाणे कारवारात तुळशी विवाह साजरा झालो। कारवारचे आमदार श्री सतीश सेल हेमका सशर्त जामीन मंजूर। दंडापैकी 25% रक्कम जमा करची अट। कारवार जिल्ह्याच्या अंकोला बेलेकिरी खनिज बेपत्ता प्रकरणात कारवार अंकोला क्षेत्राच्या आमदारासहित 7 जणांक 2 आठवड्या पहिली जनप्रतिनिधी न्यायालयात
दोषी ठरवून शिक्षा आणि दंडाचा निर्णय दिलो. या शिक्षेविरुद्ध आमदार सतीश सैल आणि इतर आरोपीं उच्च न्यायालयात आव्हान केले. या विचाराचेर न्यायमूर्ती एम नागप्रसन्न मेमी निवाडो दिलो की सध्या ही शिक्षा अमानत करून दिल्ली दंडाची पाव भाग रक्कम प्रत्येकट्यान स आठवड्या भितर जमा करची अट घालून साती जणांक जमीन मंजूर केला. हेजेन आमदार सतीश सैल हेमका आणि इतरांक सुटका मेळ्ळा. कायदेशीर कागदपत्राची पूर्तता जातात सैल हेमी भायर येतले. काही जणां सैलाविरुद्ध कारवारच्या गुरुमठात अव्यवहार केल्याबद्दल देवान त्यांना शाप दिलो म्हणून त्यांना असे घडले असे वक्तव्य केल्याक आमदारांना कार्यकर्त्यांनी विरोध करून आंदोलनाचा इशारा दिलो. अखेर देव असा न्याय असा असं सूर आता ऐकू येता. हेजेन सैल हेमगेले कार्यकर्त्यां गोडधोड वाटून उच्च न्यायालयाच्या निवाड्याचे स्वागत केला. नोएडा तालुका सरकारी नौकर संघाच्या अध्यक्षपदार सतत चौथे वेळा संतोष आर साळुंके हेमगेली अविरोध निवड. कर्नाटक राज्य सरकारी नौकर संघाचे नोएडा तालुका अध्यक्षपदार सतत चौथे वेळा अविरोध निवड जावचो संतोष राया साळुंके हेमका मान मेळ्ळा. गेल्या 15 वर्षांच्या नोएडा तालुक्याच्या शिक्षण खात्या सेवा करचे संतोष आर साळुंके हे अधिकारी मूळ कारवार तालुक्याच्या असनोटी मध्येवाडा हंगाचे रहिवासी. नोएडा तालुक्यात शिक्षण क्षेत्राच्या सगळ्या शिक्षकाले आणि सरकारी नोकराले एक दक्ष आणि शिस्तीचे अधिकारी म्हणून नाव रुपाक पात्र असा. सदाच हस्र चेहरो आदराचे वागणे सगळ्याकडे मेळ मिसळून रावचे गुण अशी स्वभावाचे जनस्नेही अत्युत्तम संघटना आणि सहाय्य सहकाराक पुढाकार घेऊचे हे अधिकारी नोएडा तालुका सरकारी नोकर संघाचे चौथे वेळा अविरोध निवड झाल्याबद्दल कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या बातमीदारां साळुंके हमका दूरध्वनीचे संपर्क प्रतिक्रिया विचारली. त्यांना ते मी सांगले की प्रत्येकट्यान आपले कर्तव्य प्रामाणिकपणान केल्यावर त्याची फळ हे मिळतात. आपण प्रामाणिकपणान केल्या कार्याची ही नौकर संघान दिल्ली पोचपावती असा. आता आपल्याचे जास्त जबाबदारी दिला. आपल्या पदाचा वापर आपण सदांच प्रामाणिकपणान करून न्याय दितलो अशी प्रतिक्रिया देऊन सगळ्या नौकर संघाले आभार व्यक्त केले. संतोष आर साळुंके हमका कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनला वतीन आणि गावच्या वतीन अभिनंदनाबरोबर पुढल्या वाटचालीक शुभेच्छा व्यक्त केल्या. नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज असलेल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन घरप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्यापाना तोरण बाशिंग गाईचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणणार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षांच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट रायकर मेनर कायकिनी रोड कारवार. कारवार अरबी समुद्र आणि काळी नेईचं संघ स्नान निसर्ग सौंदर्यानं नटिल्या चित्तागुला सदाशिव गडार शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय. विद्यार्थ्याला भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय. एफिलिएटेड टू CBSE एप्लिकेशन नंबर 830173. एडमिशन सुरू असा. नर्सरी प्री केजी LKG UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू. प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते 1 पर्यंत मिळू शकतले. विद्यार्थ्याला भविष्य घडवू सुशिक्षित संस्थांचे शिक्षक वर्ग सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर कॉम्प्युटर लॅब सायन्स लॅब चित्रकला क्लास डान्स क्लास खेळा मैदान 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तरेचे सुविधा असले अमृता विद्यालय इताकुला सदाशिवगड कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 0838226598 मोबाईल नंबर 9480789670. इथल्या कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करच्या विसर नका. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.